नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 17 डिसेंबर 2021 रोजी पिंपळगाव बसवत येथे कांद्याचा बाजारभाव काय आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। कांद्याच्या बाजारभावामध्ये पुन्हा वाढ व तेजी येताना आपल्याला दिसत आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, आवडल्यास लाईक करा। चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करूया। मित्रांनो, मा शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवत येथे दिनांक 17/12/2021 रोजी कांद्याची आवक पहा। आवक ही मित्रांनो ट्रॅक्टरने 520 ट्रॅक्टरची आवक आलेली होती, तर जीपची 461 आवक आलेली होती, एकूण 981 गाड्यांची आवक आलेली होती। तर लाल कांद्याचे आवक पहा मित्रांनो, ट्रॅक्टरने 480 तर जीपने 424, एकूण वाहने मित्रांनो 906 गाड्यांची आवक आलेली होती। तर बाजारभाव पहा मित्रांनो, कमीत कमी दर मित्रांनो 1000 रुपये प्रति क्विंटलला, जास्तीत जास्त 2680 रुपये प्रति क्विंटलला, आणि सर्वसाधारण दर 1950 रुपये प्रति क्विंटलला देण्यात आलेला आहे। तर गोलटा कांद्याचा दर पहा मित्रांनो, कमीत कमीचा 300 रुपये, जास्तीत जास्तचा 2200 रुपये, आणि सर्वसाधारण दर हा 1501 रुपये प्रति क्विंटल आहे। उन्हा कांद्याची ट्रॅक्टर आवक पहा मित्रांनो, 40 ट्रॅक्टरची होती तर जीप 35 होत्या, एकूण 75 गाड्यांची आवक आलेली होती। बाजारभाव पहा, कमीत कमी 1500 रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त 3000 रुपये प्रति क्विंटल, आणि सर्वसाधारण दर हा 2351 रुपये प्रति क्विंटलने देण्यात आलेला आहे। चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथं थांबूया। तोपर्यंत पाहत राहा शेतकरी विचार या यूट्यूब चॅनलला। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद मित्रांनो।